सैतीस ग्राम पंचायतों के चुनाव की घोषणा राज्य निर्वाचन आयोग ने की है जिले के सात ग्राम पंचायत सदस्यों के साथ ही सरपंच सीधे जनता के वोट से चुने जाने की जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने पत्र परिषद में जानकारी दी 18 दिसंबर को मतदान और 20 दिसंबर को मतगणना की जाएगी अक्टूबर 2022 से दिसंबर 2022 दिसम्बर दरमियान कार्यकाल समाप्त होने वाली और नए ऐसी स्थापना हुई ग्राम पंचायतों के चुनाव कार्यक्रम की राज्य निर्वाचन आयोग ने घोषणा की है अठारह नवम्बर को सम्बन्धित तहसील के तहसीलदार चुनाव की सूचना प्रसिद्ध करेंगे अट्ठाईस नवम्बर ऐसी दो दिसम्बर तक नामांकन भरने की मुद्दत रहेगी प्राप्त नामांकन की पड़ताल पाँच दिसंबर को की जाएगी नामांकन आवेदन 7 दिसंबर को दोपहर तीन बजे तक वापस लिए जा सकेंगे उसी दिन तीन बजे के बाद चुनाव निशान दिए जाएंगे मतदान 18 दिसंबर को सुबह साढ़े सात से शाम साढ़े पाँच बजे तक होगा 20 दिसंबर को संबंधित तहसीलों में मतगणना की जाएगी मुद्दा है नुकता आज मिला की नौ अकरा बाईस आपल्या पूर्ण महाराष्ट्र मधे ग्राम कार्यक्रम लागलेला आहे त्यामध्ये आपल्या नागपुर नागपुर जिल्ह्यामध्ये सदतीस टू थर्टी सेवन गावां ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन लागलेलं ला आहे ते मी तुम्हाला वाचून दाखतो नागपूरमध्ये भिवापूरमध्ये दहा ग्रामपंचायती कळमेश्वरमध्ये तेवीस कामटीमध्ये सत्तावीस काटोलमध्ये सत्तावीस कुहीमध्ये चार मौदा चोवीस ग्रामीण एकोणवीस नरखेड बावीस पार्शिवनी बावीस रामटेक आठ सावनेर छत्तीस उमरेड सात हिंगणा सात मौदा एक असे सगळे म्हणून टू थर्टी सेवन लागलेलं ला आहे पण त्याचा कार्यक्रम असा आहे तहसीलदार यांनी नोटीसीची निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करायचा दिनांक म्हणजे अठरा अकरा बावीस त्यानंतर पत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ दिनांक अठ्ठावीस अकरा बावीस ते दिनांक दोन बारा बावीस यापर्यंत त्यानंतर पत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ पाच बाराला अकरा वाजतापासून छाननी संपेपर्यंत पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ सात बारा बावीस दुपारी तीन वाजतापर्यंत त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याच्या तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक वेळ दिनांक सात त्याच दिवशी दुपारी तीन नंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक अठरा बारा बावीस सकाळी साडेसात वाजतापासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत हे आपल्यासाठी आहे बाकी नक्षल प्रभावित जिल्ह्यांसाठी वेगळा टाईम करून दिलेला आहे पण तो आपल्याला लागू नाही आहे मतमोजणी होईल वीस बाराला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निवडणुकीच्या निकालाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक हा तेवीस बारा बावीस पर्यंत हा ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आहे याच्यानंतरचं डिटेल तहसीलदार आपल्या लेवलला ते घेऊन तिथच्या लोकांना सांगेल याच्यानंतर या तीन विषयावर कॅमेरा पर्सन राजकुमार मोहरके साथ अभिषेक पानसी बी सी एन न्यूज नागपूर <laughs>